मित्रांनो, आपला देश वाईट अवस्थेतून जातोय। देशाचे प्रधानमंत्री म्हणून या देशाची जबाबदारी ही मोदी साहेबांवर आहे, परंतु देशातील काही प्रमुख मुद्द्यांवर तुम्हाला मोदी बोलताना कधी दिसतात का, किंवा मोदींशी तुमची कधी या विषयावर कुठे चर्चा, कुठे भूमिका मांडलेली, एखादी गोष्ट ऐकली का? काही मुद्दे असे की भारतात त्या प्रत्येक जनतेवर वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं आक्रमण होतंय, ते मुद्दे फार भयानक आहेत। मोदींना यावर तुम्हाला कधीच बोलताना तुम्ही ऐकलं नसेल, आणि ते मुद्दे आपण चर्चेला घेतले पाहिजेत। सर्वात पहिला मुद्दा आहे हा मणिपूरचा। मणिपूर जळतंय, मणिपूर पेटलंय, मणिपूर बेचिराख झालं। अरे एवढंच काय, तर मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढण्यात आली। आपल्या भारतामध्ये आजपर्यंत अशी कुठंच कधीच परिस्थिती आली नव्हती की महिलांची नग्न धिंड काढण्यापर्यंत हिम्मत इथल्या जातीयवादी व्यवस्थेची होईल, पण ती झाली। मणिपूरच्या मुद्द्यावर मोदींना कधी तुम्ही बोलताना पाहिलंय का? उत्तर पाहिजे, उत्तर आहे नाही। आपल्या देशामध्ये 2014 अगोदर मोदी साहेब सत्तेवर येण्याच्या अगोदर ज्या पद्धतीचे त्यांची भाषणं होती, महागाई वाढली महागाई वाढली म्हणून ज्या पद्धतीनं सगळे भाजपचे ओरडायचे, काय झालं? 2014 अगोदर जेवढी महागाई होती त्याच्यापेक्षा भयानक महागाई आत्ता वाढली। का कुणी याच्यावर चर्चा करत नाही? का कुणी याच्यावर बोलत नाही? याचा अर्थ असा आहे, सोयीनं सगळे बोलतात, सोयीनं सगळे वागतात, सोयीनं प्रत्येक जण भूमिका घेतोय, पण महागाईवर एकदम चिडीचूप आहे। आणि महागाई 10-20-30-50% वर पोहोचली, सर्वसामान्य लोकांचं जगणं मरणं अवघड झालंय, याच्यावर मोदी बोलत नाही। तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे काळा पैसा। खरं तर एवढा गहन आणि जटिल विषय आहे, ज्या विषयामुळं मोदीजींनी स्वतःचं राजकीय दुकान थाटलं की नाही? ते रामदेव बाबा जे पतंजलीच्या माध्यमातून योगा वगैरे काय चालवतात, काळ्या पैशाबाबत ह्या सगळ्या लोकांनी टीमनी मिळून किती रान उठवलं, या देशाला चुना लावून ज्यांनी ज्यांनी काळा पैसा भारताच्या बाहेर पळवला, त्या सगळा पैसा आणि त्या लोकांना भारतातून जे पळून गेले त्यांना वापस आणणार होते। अहो 17-18 लोक आहेत, त्याच्यामध्ये 17 हे फक्त गुजरातचे आहेत, आणि ते सगळे मोदीजींच्या जवळचे आहेत। म्हणजे या देशाची महागाई फक्त 18 लोकांची जर संपत्तीचं जर फक्त चर्चा केली तरी तुमच्या लक्षात येऊ शकते, एवढं भयानक षडयंत्र त्या महागाईच्या ह्याच्यामध्ये किंवा काळ्या पैशाच्या ह्याच्यामध्ये झालं। तो काळा पैसा तर वापस आणू शकले नाही 9 वर्षात, देशाला परत चुना लावून हे पळून गेले, याच्यावर कधी बोलणार मोदीजी? बोलले का कधी? अजिबात नाही। सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बेरोजगारी। आज हा भारत, महाराष्ट्र तरुणांचा राज्य, तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो। काय त्या तरुणांच्या हातात? याच मोदी साहेबांनी वर्षाला 2 कोटी रोजगार देतो म्हणाले होते का नाही? झालं काय साहेब? तुम्ही जर आकडेवारी नीट तपासली तर 9 वर्षात फक्त 75,000 रोजगार दिले, बाकीचे सगळे भूल जाओ। त्या 75,000 सुद्धा जर देशात विभागणी केली, ती इव्हेंट केला त्याचा देण्याचा, लव्ह लेटर वाटण्याचा, किती लोकांना नोकऱ्या प्रत्यक्षात कामावर रुजू झाले याची आकडेवारी काढा। तुम्ही मोदी 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 जे करतात ना, ते सगळे मुख गिळून गप्प बसतील। त्याच्या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, बर बेरोजगारीवर मोदीजी काय बोललेत का? अजिबात नाही, ते बोलू शकत नाहीत रोजगाराच्या बाबतीत। सगळ्यात महत्त्वाचा महिला अत्याचाराच्या घटना, मणिपूरची असेल, दिल्लीची असेल, किंवा मुंबईची असेल, किंवा वेगळ्यावेगळ्या राज्यातली असेल। अजा बिलकुश बानू प्रकरणामध्ये ज्या महिलेला प्रेग्नंट असताना तिच्यावर अन्याय अत्याचार केले आणि उलट तिला मारहाण केली, आणि तिचं काय झालं तुम्हाला माहितीच आहे, त्या आरोपींना
गुजरात सरकार ने सोडून दिलं साहेब, आणि सोडून दिल्यानंतर ज्या वेळेस ते गुजरात मध्ये आले त्यांच्यावर फुलं टाकली, एकीकडे महिला अत्याचाराच्या घटना, महिला सुरक्षित नाहीत या देशात, लॉ अँड ऑर्डर पार मातीत गेली, आता गुंडांच्या हातात जर सत्ता असेल तर मग गुंड मस्तवाल होणार तशी परिस्थिती आहे. काय म्हणलं महिला अत्याचाराच्या, दिवसेंदिवस वाढत आहेत पण कमी होत नाहीत. काय केलं त्याच्यावर मोदी साहेब बोलतात का ह्या विषयावर, अजिबात नाही. स्मार्ट सिटी महत्वाचा मुद्दा आहे, पुणे स्मार्ट सिटी मध्ये घेतलं, मुंबई घेतलं, अजून बहुतांश शहर आहेत. काय होते शहराची परिस्थिती, तुम्ही पुण्यात चक्कर मारा, कधी येणार असाल तर या, खड्ड्यातून आपटल्यावर तुम्हाला माझी आठवण येईल. सिग्नलला अडकून ट्राफिक जाम मध्ये अडकून बसलात तर तुम्हाला माझी आठवण येईल, कारण संतोष शिंदे बोलत होते, ही भूमिका मांडत होते. काय स्मार्ट सिटीची अवस्था, बकाल अवस्था करून टाकली चांगल्या शहराची, झाडाच्या कत्तली झाल्या लॉकडाऊन मध्ये, चांगली चांगली झाड गायब झाली, मग ती बिल्डरांनी केली आणि काही ठेकेदारांनी सुद्धा केली, नाहीत बोलत बोलले का याच्यावर, अक्षरशः वाट लावली शहरांची, स्मार्ट असं काहीच राहिलं नाही, उलट कचऱ्याचे आणि खड्ड्यांचे आणि बकाल व्यवस्थेची शहरं झाली. कोण बोलत आहे याच्यावर, बोलले का मोदीजी, अजिबात नाही. सगळ्यात महत्वाचं मोदीजींच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पेट्रोल डिझेल सीएनजी दरवाढ. 2014 अगोदर पेट्रोल 70-75-80 रुपये मिळायचं, त्याला महागाई म्हणत होते, आपण कमीत देऊ. गॅस सिलेंडरच्या किमती किती होत्या, 400-450 रुपये होत्या, आज किती आहे, 1100 रुपयावर गेलं सिलेंडर, गेलं का नाही, बोलता का कोणी, मोदीजी आणि त्यांचे चेले चपटे, खास करून इतर बाकीचे लोक अजून पेट्रोलवर डिझेलवर बोलतात का, 120 रुपये पेट्रोल प्रति लिटर मिळालं आज, त्याच्यामुळे महागाई काय वाढली, बोलतात का मोदीजी, अजिबात नाही. असे काही महत्वाचे विषय आहेत. ब्रिजभूषण सिंग अहो, महिला खेळाडूवरच अत्याचाराच्या यांच्यावर आरोप झाले, गुन्हे FIR FIR रजिस्टर झाले, उलट त्याच मुलींना फरफटत आणलं गेलं, ज्यांनी या देशाचं नाव जगभर कमवलं, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल, त्यांची अवस्था काय, शोषण. कुणाचा खासदार आहे ब्रिजभूषण सिंग, भाजपचा खासदार आहे, बाहुबली नेता आहे, त्याला पाठीशी घातलं गेलं, कारवाई झाली नाही. उलट जागतिक संघटनेने अखिल भारतीय कुस्तीगीर ही जी संघटना आहे त्यांची, तेच आता रद्द करून टाकली, बोलले का मोदीजी, नाही बोलले. सिलेंडरचं काय झालं माहितीये तुम्हाला, चीन घुसतंय, चीन अजून भारतामध्ये आक्रमण करेल, चीन वस्तूवर बंदी घातली, पण चीन ज्या पद्धतीने सुडाचं राजकारण करताय त्याच्यावर बोलतात का मोदीजी, अजिबात नाही. आतंकवादावर काय झालं, सगळे चिडीचूप झाले, समूळ उच्चाटन ठेचला पाहिजे, बोलतात का. नोटबंदीवर, पहिली नोटबंदी कमी होती म्हणून आता 2000 नोटा, मग नवीन नोटा आणल्याच कशासाठी होत्या, बोलतात का मोदीजी, अजिबात नाही. अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, काय ओरडत होते, महागाई, बेरोजगारी, जातीयवाद, मनुवाद, काळा पैसा, असंख्य मुद्दे आहेत, याच्यावर सगळे गप्प बसले, चौकीदार सुद्धा झाले ऐनवेळी. आणि आज परिस्थिती अशी, अच्छे दिनाचं गाजर दिलं, टरबुजाने दिलं आणि हिटलरनी पण दिलं, काय अवस्था आहे. बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावर 1000 कोटी रुपये खर्च होत आहेत आमचे, किती लोक प्रवास करणार आहेत, आठवड्यातून फक्त काय बोटावर मोजणी इतके लोकांनी, मला सांगा 50 लाख लोकांमध्ये 2-5 हजार 25 हजार लोकांनी प्रवास केला म्हणजे फार मोठी गोष्ट झाली का, बोलतात का मोदीजी, अजिबात नाही. भारतावर 155 लाख करोड रुपयाचं कर्ज झालंय, भारतावर अगोदर 55 लाख कोटी होत, आता दुप्पट तिपटीनं वाढलं 9 वर्षामध्ये, बोलताय का कोणी ह्याच्यावर. सगळ्यात महत्वाचं, या देशामध्ये धार्मिक जो काही वाद लावला जातोय, धार्मिक विद्वेष पसरवला जातोय, जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये घाणेरडं राजकारण केलं जात आहे, दंगली पेटल्या,
माणसं मारली गेली, काही आतमध्ये गेली, पेटवणारे मस्त आहेत, सत्तेचा लाभ घेत आहेत, बाकीचं काय बोलतात का मोदीजी? अदानी तर सख्खा मित्र आहे, गौतम भाई अदानी, कसले संबंध आहेत ह्यांचे अजिबात कळायला मार्ग नाही. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये देशातला जो काही आर्थिक चुना लावला जातोय आणि प्रत्येक विरोधक विचारतोय अदानी तुमच्या संबंधावर बोला, तर भांडवलदाराचे जर हे हितचिंतक असतील, वकील असतील आणि देश त्यांच्याच घशात घालायचा असेल तर काय चाललंय आमच्या देशामध्ये? या मुद्द्यावर बोलतात का मोदीजी? आणि सगळ्यात महत्वाचं अजून असंख्य मुद्दे आहेत. उद्योग व्यवसायाचं काय? महाराष्ट्रातल्या जनतेने तर मोदी हे नाव सुद्धा काढू नये, कारण महाराष्ट्रातले 5 उद्योग फोस्कॉन वेदांता सहित 5 महत्वाचे उद्योग जे की ज्यातून लाखो रोजगार महाराष्ट्राला मिळणार होते, गुजरातला पळवल्या त्या सगळ्या कंपन्या. बोलतात का कुणी याच्यावर? अरे महत्वाच्या विषयावर बोला, महत्वाच्या विषयावर बोलायला तुमच्या थोबाडामध्ये दात नाही आणि तुम्ही बाकीच्या गोष्टी हे करता. अंधभक्तांनीच या देशाची वाट लावली म्हणून तर मोदीजी मस्तवाले आहेत. मोदीच्या विचारांची सगळी माणसं यांच्या पक्षामध्ये ह्यांचे कोणीच राहिले नाहीत, सगळी बाहेरची घेत आहेत, मुद्द्यावर बोलायलाच तयार नाहीत. असंख्य प्रश्न आहेत. आमचे उद्योग व्यवसाय पळवले महाराष्ट्रातले, मी देशातली तर चर्चाच नाही करत, तरीही 40 पैशावर त्या कमेंटमध्ये जगणारे असेच घरात बसून फक्त मोदी मोदी करतात. हरकत नाही, ते देशाचे नेते आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ते भाजपचे प्रधानमंत्री आहेत. पण या देशाची वाट लागत जात असेल तर मोदीजी बोलणार का नाहीत? विनंती एवढीच आहे, हेच काय असे असंख्य अजून प्रश्न आहेत, त्याच्यावर मोदीजींनी बोललं पाहिजे. मोदीजी बोलत नाहीत हे तुमच्या माझ्यासारख्याला प्रचंड दुःख होतं, म्हणून हे प्रश्न विचारावे लागतात. मोदीजी आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जय जय जाऊ.